शैक्षणिक संस्था सुरू करणे आणि दर्जेदार शिक्षणाचा दर्जा कायम ठेवणे हे आव्हान असते, पण संजय भोकरे यांनी उत्तम रीतीने ही संस्था चालवली आहे. या ज्ञान केंद्राच्या माध्यमातून आदर्श विद्यार्थी घडत आहेत. याबरोबरच पत्रकारांना एकत्रित करून समाजातील घटकांना न्याय देण्याचं काम त्यांच्याकडून होत असल्याचे गौरव उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष महाविकास आघाडीचे नेते खासदार शरद पवार यांनी काढले आहेत. श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या कॉलेज ऑफ फार्मसीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार शरद पवार मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर खासदार विशाल पाटील, ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते रोहित पाटील, अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे, उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, राष्ट्रवादी पवार पक्ष गटाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, इंद्रजित घाटे आदी उपस्थित होते. शरद पवार म्हणाले, सध्या शैक्षणिक संस्था उभ्या करणे, सक्षमपणे चालवणे आणि शिक्षणाचा दर्जा कायम ठेवणे हे कठीण काम असतं, पण संजय भोकरे यांनी उत्तम प्रकारे संस्था चालवली आहे. ज्ञान केंद्राच्या माध्यमातून इंजिनिअरिंग फार्मसी कॉलेजमधून अनेक विद्यार्थी घडत आहेत. हा एक चांगला आदर्श त्यांनी निर्माण केला आहे. शैक्षणिक संस्थेबरोबरच पत्रकार संघटना देखील संजय भोकरे यांनी उभी केली. महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या पत्रकारांचं संघटन केलं आहे. समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्याचं काम पत्रकारांकडून केलं जात आहे. देशाच्या राजकारणात निर्भीड पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे. पत्रकारांच्या लेखनीमुळे आणि सर्वसामान्य जनतेने भाजपचं लोकसभेला आकडाखाली आणला असल्याचं मत खासदार पवार यांनी व्यक्त केलं आहे. ते पुढे म्हणाले, राज्यात आता विधानसभेच्या निवडणुका 15 ते 18 नोव्हेंबर दरम्यान होणार आहेत. आचारसंहिता लवकरच लागेल. छत्रपतींनी आपल्याला स्वाभिमान शिकवला आहे. त्यांचे विचार राज्यात रुजलेले आहेत. हे राज्य अबाधित ठेवणे आवश्यक आहे आणि त्यामुळे जनतेने चुकीच्या हातात राज्य देऊ नये असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.